इकडेच थांबूया ना, एक मिनिट चल ना पुढे, चल ना पुढे, चल मध्ये, चल मध्ये, चल ओके ओके फ्रेम दिली मयूर बोलतोय, फ्रेम घेऊन करा ना, मयूर बोलतोय फ्रेम भेटते ना आतली, हॅलो फ्रेम भेटते का आतली, संजय पाटील येतील, संजय पाटील, संजय पाटील हो चल फोन नाही लागला रेंज इसको नाही, इथे रेंज नाही आहे, रेंज नाही आहे, हा बघतो एक मिनिट बघूया, येस दंग्यामुळे सर खूप ऑफिसमधून ओरडा पडत होता, सगळ्यांची माहिती होती आमचीच येत नव्हती, नंतरून आम्ही पुढे होतो, नाही तुम्ही खाली चल ना सरांशी बोलून घेऊया ना, घेऊन टाका घेऊन टाका, जाऊन घेऊन एक एक मिनिट, एक मिनिट एक मिनिट भूषण हा हा पकड पकड, एवढे नाही पकडू शकत मी, कसे किती चार विचार करतो, चार आता येणार एवढं, ओके ओके रेडी ओके, अठ्ठावीस मुंबई उत्तर पूर्व मध्ये आपण तिथे विक्टोळीमध्ये काउंटिंगची आपण अरेंजमेंट केली होती, जवळपास 2000 कर्मचारी या इथे आपण कार्यरत ठेवली होती, जे मतमोजणीच्या कार्यामध्ये त्यांचा सहभाग होता, त्याच्यामध्ये आपण एकूण 60 एअरोवाईज मतदान झालेल्या यंत्रांचं काउंटिंग करण्यासाठी 7 काउंटिंग हॉल्सची अरेंजमेंट केली होती, आणि प्रत्येक काउंटिंग हॉलमध्ये एअरोवाईज आपण 14 टेबलची व्यवस्था केली होती, आणि त्याचबरोबर 600 पोलिसांचा बंदोबस्त आपण इकडे तैनात ठेवला होता, व्यवस्थित सुरळीत अशी छानपैकी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, आणि संजय दीना पाटील हे उमेदवार शिवसेना उभाटाचे निवडून आलेले आहेत, आणि ते निवडून आल्याचे सुद्धा आम्ही विजयी झाल्याचे सुद्धा आम्ही जाहीर केलेले आहे, धन्यवाद, ओके ओके, हे कोणाचे कोणाचे माईक आहेत, इथे हे कोणाचे, हो मागे
इथेच पहिला कॉमन बाय नेटवर्क नाही बाहेर जाऊन गेला नाही चालत आहे नाही बाहेर गर्दी असणार चल 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 बाहेर जाऊ चल चल आरामात ये हळूहळू कशाला पुढे थँक यू महाराष्ट्राचं चित्र पाहता महाविकास आघाडीला सुद्धा चांगलं यश मिळालेलं आहे आणि त्या यशामध्ये तुमचा सुद्धा सहभाग आहे. माननीय उद्धवसाहेब ठाकरेजींचं मी मनापासून आभार मानतो, आदित्य साहेबांचा आभार मानतो, शिवसैनिकांचा सर्वांचा आभार मानतो, शरद पवार साहेबांचं, काँग्रेसच्या सर्व नेते मंडळींचं, जे शिवसैनिक आहेत आमचे, काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादीचे, समाजवादीचे आहेत, आपचे कार्यकर्ते आहेत, यांचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि मतदार राजाला आभार मानतो का त्यांनी न्याय दिला आमच्यावरती, जे अन्याय झाला, जे दडपशाही करत होते, जे
म्हणजे पैशाचा वापर, बळाचा वापर, सत्तेचा वापर, गैरवापर जे माझ्यावर, सर्व आमच्या कार्यकर्त्यांवर जे अमानुषपणे मारणं असेल का कुठल्याही पद्धतीचं अत्याचार करायचा असेल, जे काय करायचं होतं ते सर्व करून बघितलं त्यांनी. पण ईशान्य मुंबईची जनता, मुंबईची जनता आणि महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलंय, कुठल्याही दबावाखाली, कुठल्याही पैशाच्या आमिषाला का कुठल्याही भूल थापाना ह्यावेळी मतदार राजा बळी पडला नाही. त्यांनी जे करायचं तेच केलंय. खूप आमच्यावर अत्याचार झाले आणि खास करून ईशान्य मुंबईमध्ये आम्हाला, आमच्या लोकांना मारलं, आमच्या लोकांवरच केस टाकल्या, आमच्या जे प्रमुख लोक होते सर्वांना इलेक्शनमध्ये जेलमध्ये दाबून ठेवलं. वारंवार आमच्यावरच अन्याय करायचे. आम्ही जायचो कंप्लेंट करायला, आम्ही पोलिसांना घेऊन जायचो, आम्ही इलेक्शन कमिशनला घेऊन जायचो आणि गुन्हे आमच्यावरच व्हायचे, आमच्याच लोकांना मारायचे आणि आमच्यावर गुन्हे दाखल करायचे. आणि जे काही म्हणजे मी इलेक्शन, हे पहिलं इलेक्शन नव्हतं माझं, मी अगोदर माझ्या वडिलांचं इलेक्शन बघितलं होतं, आईंचं बघितलं होतं, स्वतः मी 4-5 इलेक्शन लढलेलो आहे, मी अनेक इलेक्शन बघितले होते. पण असं इलेक्शन, एवढं घाणेरडं प्रकार राजकारणात आणि इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये कधीच बघितला नव्हता. जे कुठल्याही किती खालच्या थरायला जायचं हे त्यांनी खालचा थर गाठलाय. ज्या पद्धतीने कसं आहे आता त्यांना, म्हणजे माननीय पंतप्रधानांचा मी आभार मानतो का त्याही माझ्या मतदारसंघात आले. म्हणजे आता तर मी सांगू शकतो की माझा मतदारसंघ आहे. पहिला आमदार खासदार होतो आणि आता परत खासदार झालोय ना. खरं वाटत नाही ना, होऊन देतील असं वाटलं नव्हतं. वाटलं होतं आता DCP साहेब इथे उभे होते, ते वाटलं होतं आता इकडे यायच्या अगोदर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं का पोलिसांना आम्ही पुरा अधिकार असतो, गोळाही मारू शकतो. तर मला वाटलेलं आता मी निवडून आलोय, आता मला आल्याबरोबर ते माझं काहीतरी एन्काउंटर करतील. माझ्या आपल्या माध्यमातून मी सांगायला सांगतो, हे मुलुंडचे DCP साहेब आहेत, मुलुंड झोनचे, त्यांच्यापासून मला, माझ्या परिवाराला, माझ्या सर्व कार्यकर्त्यांना धोका आहे. मला काय झालं, माझ्या परिवाराला काय झालं का, माझ्या मित्र परिवाराला काय झालं का, माझ्या आमच्या कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला काय झालं, तर त्याचं रिस्पॉन्सिबल हे DCP काय नाव साहेबांचं, पुरुषोत्तम कराड साहेब असतील. हे मी आपल्यासमोर सांगतो, कारण त्यांनी एक BJP कार्यकर्ता, BJP पदाधिकारी असेल असं काम केलेलं आहे. अमानुषपणे आमच्या महिलांना मारलं, म्हणजे अमानुषपणे आमच्या लोकांना मारलं आणि त्यांना जेलमध्ये टाकलं. आम्ही न्याय मागायला गेलो, 4-4 आमदार असून विरोधी पक्ष नेते आले तरी पण काही नाही, त्यांना पाहिजे तेच केलं. आणि वरतून दमदाटी जी चालू आहे ती चालूच आहे, इलेक्शनमध्ये पण, इलेक्शनच्या दिवशी पण. पण आता सत्याचा विजय झालेला आहे, पण आता बघितलेलं आहे काय झालेलं आहे. संजयजी, पहिल्या दिवसापासूनच तुमचा मतदारसंघ चर्चेत होता, मराठी गुजराती मुद्दा करण्यात आला, हा मराठी माणसाचा विजय आहे, मराठी माणूस तुमच्या बाजूने उभा राहिला या विजयात मध्ये? तुम्हाला का वाटतं का नुसतं मराठी माणसांनीच मला मत दिलंय, सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मत दिलंय. मला मराठी माणसांनी तर भरभरून मत दिलंय, माझ्या मुस्लिम बांधवांनी, महिलांनी भरभरून मत दिलंय, सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मत दिलंय. मी आपल्याला पहिलंही सांगितलं होतं, जाती धर्म आम्ही करत नव्हतो, ते करत होते. अगोदर हिंदू मुस्लिम केलं, त्यानंतर पाकिस्तान बांगलादेश केलं, नंतर बोले दगडी मारतोय, नंतर काय काय केलं, माझ्यावरती तर खोटे आरोप केले का बाबा माझं, मी माझा ड्रग्सचा धंदा आहे, माझा गुटख्याचा धंदा आहे, मी मटक्याचा धंदा आहे. त्यांना आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की माझा परिवार चांगला कामधंदा करतो, सक्षम आहे आणि मला ह्या सर्व गोष्टी करायच्या का, मला अशा लोकांबरोबर संबंध ठेवायची गरज नाही आहे. मी ह्या गोष्टीच्या विरुद्ध आहे सर्व. आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो माझ्या मित्राला, त्यांनी सांगितलं होतं का निवडून आल्यावरती लगेच मी अगोदर हे सर्व धंदे बंद करेल. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अगोदर हे धंदे बंद करायचे, पहिला त्यांचं तोंड बंद केलं पाहिजे. त्यांच्या तोंडात जे मावा आहे, त्या तोंडात जे गुटखा आहे, जे जास्त आता तर काय, अगोदर टेन्शन मध्ये खूप खात होते, खूप सिगरेट 40-40 सिगरेट पित होते, दारू एवढी पित होते, हे सर्व शरीराला हानिकारक आहे. हे सर्व आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की बंद करा. हा,
आता इलेक्शन झालेलं आहे, आता रिलॅक्स करा, परत दुबईला जा, दुबईला मजा करा. हा कुठली मजा करतात काय करतात ते मला सांगायची गरज नाहीये. एकदा एक ट्रिप मारून आले इलेक्शन नंतर. मी तुम सांगू इच्छितो की अगोदर हे धंदे बंद करायचे, पहिला त्यांचं तोंड बंद केलं पाहिजे. त्यांच्या तोंडात जे मावा आहे, त्या तोंडात जे गुटखा आहे, जे जास्त आता तर काय अगोदर टेन्शन मध्ये खूप खात होते, खूप सिगरेट 40-40 सिगरेट पित होते, दारू एवढी पित होते, हे सर्व शरीराला हानिकारक आहे. हे सर्व आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की बंद करा. हा आता इलेक्शन झालेलं आहे, आता रिलॅक्स करा, परत दुबईला जा, दुबईला मजा करा. हा कुठली मजा करतात काय करतात ते मला सांगायची गरज नाहीये. एकदा एक ट्रिप मारून आले इलेक्शन नंतर, आता परत जाऊन रिलॅक्स करा. तिकडे दारू पिणं, गुटखा खाणं, सिगरेट पिणं हे हानिकारक आहे. हे बंद के म्हणजे सर्व आपलं आपलं सर्व आपलं आपलं आपल्या शरीराबरोबर आपण काय करायचं ते आपले आपलं अधिकार आहे. पण माझ्या आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की हे सर्व आता थोडं जरा बंद केलं तर जरा बरं राहील. कारण अजून 6 महिने आमदारकीचे राहिलेले आहेत. मलाही त्यांना त्यांचे काय त्यांनी जे जे स्वप्न लोकांना दाखवलेले ते स्वप्न पुरे करायचे त्यांच्या त्याची मदत लागेल. 6 महिने उरलेले आहेत त्यांचे, 2-4 महिने काय जे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये मिळून चांगलं काम करूया. हो 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 त्यांना कंटिन्युअस म्हणजे पहिला म्हणजे पोस्टल बॅलेट पासून का जे पहिल्या राऊंड पासून उद्धवजी आदित्य साहेब पूर्ण प्रशासन सेना भवनचं प्रशासन कंटिन्युअस टचमध्ये होतं का किती झालं काय झालं कुठे झालं किती झालं. माझ्याच नाही इथले बाकी कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते आणि झाल्याबरोबर त्यांनी मला शुभेच्छा दिल्यात आणि आम्ही आता सेना भवनला जाऊन त्यांना भेटायला. महाविकास आघाडीला ज्या पद्धतीनं यश मिळालंय महाविकास मला नेहमी मला अभिमान आहे का मला राष्ट्रवादीमध्ये होतो तेव्हा भांडुपचा आमदार अगोदर पहिला आमदार भांडुपचा राष्ट्रवादीचा करण्याचा मला मौका मिळाला शरद पवार साहेबांनी दिलं होतं. परत पहिला खासदार राष्ट्रवादीचा मुंबईतला हा करण्यामध्ये मला यश मिळालं होतं माझ्या माध्यमातून मिळालं होतं. आता शिवसेनेचा पहिला खासदार ईशान्य मुंबईचा हा नाहीतर आम्हीच शिवसैनिकच निवडून देत होते त्यांना. मी अगोदर जेव्हा सुरुवात झाली होती इलेक्शनचा तेव्हा सांगितलं होतं शिवसेनेची ताकद होती शिवसेना निवडून देत होती. मुंबईत आपण चित्र बघितलं असेल कोण निवडून देत होतं ते जरा एक चूक झाली जर आमच्या भूषण पाटलांना अगोदर जरा शेवटच्या घटकेला 8 दिवस होते 10 दिवस होते तेव्हा तिकीट दिलं जर त्यांना जर लवकर दिलं असतं तर पियुष भाई पण घरी गेले असते. महाविकास आघाडीचं ज्या पद्धतीने यश आहे राज्यात ते कुठेतरी फोडाफोडीला किंवा ज्या पद्धतीचं लोक या सर्व गोष्टीला कंटाळलेले आहेत. लोक बघतात आहे खोटे खोटे थापा भूल थापा खोटे आश्वासन खोटे हे किती लोकांच्या भावनांबरोबर खेळणार किती खोटं बोलणार किती हे करणार. लोक आता कंटाळलेत ना किती आता 50 दिवस मागितले होते 5 वर्ष दिले परत अजून 5 वर्ष दिले आता लोकांचं पण काय सहनशक्ती आहे का नाही. आता लोकांची सहनशक्ती संपली होती मग त्यांनी दाखवून दिलं का बाबा काय लोकांची शक्ती काय मताची शक्ती काय दाखवून दिलं. त्यांनी पण खूप प्रयत्न केले नंतरही काय काय करायचं कसं कसं करायचं सर्व जे इलेक्शनच्या माध्यमातून सर्व जे करायचं होतं सर्व करून झालं. पुन्हा एकदा दुसरं आपल्याला सांगू इच्छितो का त्यांनी सर्वांना आणून झालं होतं माननीय पंतप्रधान साहेबांना इथे आणलं त्यांना रस्त्यावर चालायला लावलं त्यांना चालून जे घटना झाली होती घाटकोपरला मृत्यूदेह अजून काढतच होते तिकडे म्हणजे कसं आहे तिकडे घेऊन गेलं पाहिजे होते तिकडे त्यांना दाखवलं पाहिजे होतं तिकडे काहीतरी तर काहीतरी कुठे त्यांना सिंपथी मिळाली असती का काहीतरी वाटलं असतं. बाजूला येतात मृत्यूदेह काढतात आहे तरी तिकडे जात नाहीये लोकही बघतात ना काय चाललेलं आहे. माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे माझ्या मित्राला पुढच्या वेळी जर तिकीट मिळाली त्यांना जर दिलं तर प्रेसिडेंट ऑफ अमेरिकाला घेऊन या म्हणजे काहीतरी करू शकतील. हा अमेरिकेचे प्रेसिडेंट जर आले असते ना तर बहुतेक काहीतरी करू शकले असे मला असं वाटतंय. भाजपने 400% नारा दिला होता मात्र सध्या तरी 300% झालेलं नाहीये केंद्रामध्ये पाहिलं तर कुठे एक सत्ता येत नाहीये भाजपच्या हातात पाठिंब्याची गरज आहे. बघा मी गल्लीतला नेता आहे जरी खासदार असेल आमदार झालो खासदार झालो गल्लीतला नेता आहे. मी या देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात बघत नाही मी माझी गल्ली बघतो माझा मतदारसंघ बघतो तेवढ्यापुरतं मर्यादित आहे. ते सर्व बघायचं काम मोठ्या लोकांचं आहे ते बघतील काय करायचंय. मला माझ्या लोकांमध्ये मी जे वादे केलेत का माझ्या लोकांमध्ये 10 वर्ष झाले गेले काय कामं रखडलेले ते मला कामं बघायचे ते कोण आलं कोण गेलं त्याच्याबरोबर मला काही घेणं देणं नाही. मी माझ्या लोकांच्या ज्यांनी मला निवडून दिलं त्याच्यासाठी काम करणार आहे आणि त्यांच्या
जीवन कसं मी चांगलं करू शकतो त्याच्यामध्ये मी लक्ष देणार आहे. ठीक आहे, इकडनं इकडनं इकडनं